सध्या अन्ननलिका आणि जठराच्या कॅन्सरचं प्रमाण वाढतंय. कॅन्सरचं निदान वेळेत व्हावं यासाठी गाव आणि तालुका पातळीवर एन्डोस्कोपी सेंटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही द असोसिएशन ऑफ सर्जिकल सोसायटी मुंबई चॅप्टरचे अध्यक्ष रॉय सुनील पाटणकर यांनी दिली आहे. डॉक्टर डीवाय पाटील हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. डीवाय पाटील विद्यापीठाच्या डीवाय पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्जरी विभाग आणि द असोसिएशन ऑफ सर्जिकल सोसायटी कोल्हापूर चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमानं अन्ननलिका आणि जठराची एन्डोस्कोपी या विषयावरील कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. डॉक्टर डीवाय पाटील हॉस्पिटलमध्ये स्किलिंग इंडिया कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेचं उद्घाटन द असोसिएशन ऑफ सर्जिकल सोसायटी मुंबई चॅप्टरचे अध्यक्ष डॉक्टर रॉय सुनील पाटणकर यांच्या हस्ते झालं. उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉक्टर रॉय सुनील पाटणकर यांनी या कार्यशाळेच्या माध्यमातून तरुण शल्यचिकित्सकांना एन्डोस्कोपीचं अद्ययावत तंत्रज्ञान आणि कौशल्य आत्मसात करता येणार असल्याचं सांगितलं. जठराचे आणि मोठ्या आतड्याच्या कॅन्सरचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय. आजही अनेक ठिकाणी तालुका आणि गाव पातळीवर एन्डोस्कोपी केली जात नाही, त्यामुळे या ठिकाणीही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी द असोसिएशन ऑफ सर्जिकल सोसायटीनं पुढाकार घेतलाय. खेडेगाव, वाड्या वस्त्या आणि नक्सल भागातही एन्डोस्कोपीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, त्यामुळे जठर आणि आतड्याच्या कॅन्सरचे लवकर निदान होण्यास मदत होऊन वेळीच उपचार करणं शक्य होणार असल्याचं डॉक्टर रॉय सुनील पाटणकर यांनी सांगितलं. जे वैद्यकीय मेडिकल कॉलेजेस आहेत महाराष्ट्रभर आणि भारतभर, तर आमच्या असोसिएशनचे असे एफर्ट आहे की या रेसिडेंट्सना, म्हणजे यंग जे सर्जन्स ट्रेनिंग करतायत, त्यांना हे एन्डोस्कोपीचं स्किल मिळालं पाहिजे. कारण की आज तालुक्यात किंवा खेडेगावामध्ये एन्डोस्कोपी होत नाही, त्यामुळे जठराचे मोठ्या आतड्याचे जे कॅन्सरची आता प्रमाण वाढतं आहे ह्याचं निदान फार उशिरा होतं आणि बऱ्याच रुग्ण आमच्याकडे येतात निदान व्हायच्या अगोदर तो कॅन्सर पसरलेला असतो. आणि आज आमची इच्छा आहे की तालुक्या लेवल जागेला सुद्धा एन्डोस्कोपी व्हायला पाहिजे. ही कमी खर्चात एक ऑपरेशन नाही, एक साधी टेस्ट आहे जी कुठलेही बेसिक सर्जनला करता आलं पाहिजे, ह्याच्यामुळे लवकर निदान होतं आणि वेळेवर ट्रीटमेंट होते. असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियाचे संचालक डॉक्टर प्रतापसिंह वरुटे यांनी या शिबिरात समाजातील 33 गरजू रुग्णांनी मोफत एन्डोस्कोपीचा लाभ घेतला असून यासाठी डीवाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील यांचं महत्वपूर्ण मार्गदर्शन लाभल्याचं सांगितलं. या कार्यशाळेच्या अनुषंगानं डीवाय पाटील हॉस्पिटल व रिसर्च इन्स्टिट्यूट इथं आम्ही मोफत अन्ननलिका व जठर याची तपासणीचं शिबिर या कार्यशाळेच्या निमित्तानं आम्ही आयोजित केलं व याला आमचे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील साहेब यांचा मोलाचा सहभाग मिळाला, सहकार्य मिळालं व या शिबिराचा लाभ आत्ताच 33 गरीब रुग्णांनी घेतला व त्यांची मोफत एन्डोस्कोपीची तपासणी संपन्न झाली. यावेळी डॉक्टर अनिरुद्ध चाफेकर, डॉक्टर अभय चौगुले यांनी आपली मनोगत व्यक्त केली. कार्यशाळेला शल्यचिकित्सक डॉक्टर वसंत देशमुख, डॉक्टर मानसिंग घाटगे, डॉक्टर मेघराज इंगळे, डॉक्टर वैशाली गायकवाड, डॉक्टर शीतल मुर्चिटे, डॉक्टर आभा गुणे, डॉक्टर अजित मिश्रा, डॉक्टर अभिनंदन कडियाल, डॉक्टर अनिकेत पाटील यांच्यासह डॉक्टर डीवाय पाटील हॉस्पिटल आणि वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर्स उपस्थित होते.